नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण स्तंभालेखाबद्दल शिकूया. बन्नी दर महिन्याला खूप पैसे खर्च करू लागला आहे, त्यामुळे महिना संपता संपता त्याच्याकडचे सर्व पैसे संपून जायचे. चला मी या नव्या वर्षाची सुरुवात बचतीने सुरू करेन, दर महिन्याला मी काही पैसे वाचवणार. असा विचार करून बन्नी दर महिन्याला पैसे वाचवू लागला. तो दर महिन्याला वाचवलेले पैसे एका बचत पेटीत साठवायचा आणि मग एका वहीत अशा तक्त्यात त्या महिन्यात बचत केलेली रक्कम लिहून ठेवायचा. बघता बघता 6 महिने गेले. अरे वा, मी 6 महिन्यांपासून पैसे वाचवत आहे. आता तर माझ्याकडे बरीच रक्कम जमा झाली असेल. तेव्हाच भोला त्याच्या घरी आला. बन्नीने त्याला सांगितले की कसा तो मागच्या 6 महिन्यांपासून दर महिन्याला पैसे वाचवत होता. अरे वा बन्नी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मग आता तुला कळलंय का की कोणत्या महिन्यात तू सर्वात कमी पैसे वाचवलेस? नाही, मी हे कसे शोधू शकतो भोला? तू एक स्तंभालेख बनवून हे खूप सोप्या पद्धतीने शोधू शकतोस बन्नी. स्तंभालेख? ते काय असते? स्तंभालेख म्हणजे माहिती दर्शवण्याची एक पद्धत आहे. चल मी तुला हा बनवायला शिकवतो. भोलाने एका कागदावर अशा प्रकारे एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा आखली. मग त्याने आडव्या रेषेवर अशा प्रकारे 6 महिन्यांची नावे लिहून घेतली. मग त्याने आलेखाच्या उभ्या रेषेवर 2 संख्यांच्या मधील अंतर किंवा त्या रेषेची मोजणी ठरवण्यासाठी बघितले तर बन्नीच्या तक्त्यामध्ये सर्वात मोठी संख्या 30 आहे. म्हणून त्याने उभ्या रेषेवर समान अंतरावर 1 पासून 30 पर्यंत संख्या लिहिल्या. बन्नी, तू मला तुझ्या तक्त्यामध्ये बघून सांगू शकतोस का की जानेवारी महिन्यात तू किती पैसे वाचवलेस? 20 रुपये. भोलाने आता जानेवारी महिन्याच्या वर एक बारीक आयत बनवला, ज्याची उंची उभ्या रेषेवर लिहिलेल्या 20 या संख्येपर्यंत पोचत होती. मग बन्नी, आपल्याला अशा प्रकारे दर महिन्याला वाचवलेल्या रकमेसाठी आडव्या रेषेवर अशा प्रकारे आयत बनवत जायचे आहेत, ज्याची उंची त्या महिन्यात वाचवलेल्या रकमे इतकी असेल. आणि हे आयत स्तंभासारखे दिसत असल्यामुळे या तक्त्याला आपण स्तंभालेख म्हणतो. अच्छा, हे तर खूप मजेशीर आहे. आता मी फेब्रुवारीमध्ये वाचवलेल्या रकमेसाठी अशा प्रकारे 18 या संख्येपर्यंत पोचणारा एक आयत काढून घेतो. बन्नी आणि भोलाने मिळून अशा प्रकारे सर्व महिन्यांसाठी आयत काढून घेतले. बन्नी बघ, आपला स्तंभालेख तयार झाला. इथे स्तंभाची उंची तू त्या महिन्यात वाचवलेली रक्कम दर्शवते. आणि जसे तू बघू शकतोस की स्तंभालेखात बनवलेले स्तंभ अगदी समान रुंदीचे आयत आहेत आणि त्यांच्या मधील अंतर देखील अगदी समान आहे. उभ्या रेषेवर मी तू वाचवलेल्या रकमेची संख्या दर्शवण्यासाठी समान अंतरावर 1 पासून 30 पर्यंत संख्या लिहिल्या आहेत. आणि आडव्या रेषेवर मी महिन्यांची नावे लिहिली आहेत. आता हे बघून तू मला सांगू शकतोस का की कोणत्या महिन्यात तू सर्वात कमी पैसे वाचवलेस? नक्कीच भोला, आता तर हे खूप सोपे झाले.
मे महिन्याचा आयत सर्वात लहान आहे. याचा अर्थ मे महिन्यात मी सर्वात कमी पैसे 16 रुपये वाचवले. आणि बघ, एप्रिल महिन्याचा आयत सर्वात उंच आहे. याचा अर्थ मी एप्रिल महिन्यात सर्वात जास्त पैसे 30 रुपये वाचवले. शाबास बन्नी, तू तर खूप लवकर शिकलास. आता अशीच तू तुझी बचत चालू ठेव, म्हणजे वर्ष अखेरीपर्यंत तुझ्याकडे आणखी खूप पैसे जमा होतील. बन्नीने भोलाला त्याची बचत सुरू ठेवण्याचे वचन दिले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेखाबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊया.